सर्व विरोधी पक्ष नेत्यावर जुलूम करीत आहे, जुलूम करीत असताना त्यांना हॅरॅसमेंट करत आहे, हॅरॅसमेंट करत असताना त्यांना तब्येत बरोबर नसताना सुद्धा त्यांना ईडीचं बोलवणं येतं आणि त्यांना ते तिथे 5-5 वाजेपर्यंत बसून ठेवत आहे. हे याच्या निषेधार्थ आपण हे धरणं आंदोलन केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहे. अर्जुनाचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष कबीरभाई, यावेळी पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते शेखर गदाग, यासोबत बसलेले आमचे यमेशभाई चंद्रकलाभाई, सर्व नगरसेवक, काँग्रेसचे कार्यकर्ते मित्र या ठिकाणी आलेले शहरात आणि तालुक्यामध्ये. आज या ठिकाणी आपण आपल्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावरती जो अन्याय चाललेला आहे, जो जुलूम चाललेला आहे केंद्र सरकारचा, त्याच्या विरोधात निषेधार्थ आपण या ठिकाणी एक शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्याला कल्पना आहे की 2015 मध्येच याचं नॅशनल हेराल्डचं जो केस आहे ती चौकशीला आली होती, त्याच्यावरती चौकशी पूर्ण झाली होती, त्या ठिकाणी सगळं स्पष्ट व्यवहार झालेला असता देखील पुन्हा पुन्हा तीच केस उकळून काढायची आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना नामोहरम करायचं, त्यांच्यावरती गुन्हेगारचे शिक्के मारायचे आणि लोकांच्या समोर त्यांची अवहेलना करायची, ह्या उद्देशाने ही चौकशी सातत्याने चालवलेली आहे आणि या चौकशीचा आम्ही तीव्र निषेध करतो सगळेजण आणि त्या निषेधाच्या प्रत्यर्थ आम्ही सगळे या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी म्हणून बसलेलो आहे. आपण पाहत आहोत की देशामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे, एका बाजूला लाखो कोटी रुपये घेऊन या देशातले दबाड लोक पळून गेले मोदींच्या राज्यामध्ये, गेल्या 8 वर्षामध्ये लाखो कोटी रुपये ज्यांनी पळवले बँकांचे ती लोकं या देशाच्या बाहेर पळून गेली यांच्या राज्यामध्ये, त्याबद्दल त्यांचा खुला असा असा की यांच्या राज्यात तिने पैसे घेतले होते. अरे पण तुम्ही जर पैसे घेऊन गेले त्यांना पळून का जाऊ दिलं, त्याच्यावर कारवाई का केली नाही, उलट त्यांना सुखरूप परदेशी पोहोचवण्याची व्यवस्था का केली? मग अशा लाखो कोटी रुपये लोकांचे डुबवणाऱ्या लोकांना तुम्ही पकडू शकत नाही आणि 55 लाख रुपयाचा प्रश्न उभा निर्माण करून तुम्ही सातत्याने आमच्या नेत्यांना हतबल करण्याचा प्रयत्न करताय. काय कारवाई करायची ती करा ना, हिंमत असेल तर. ती हिंमत नाही म्हणून केवळ चौकशी करत बसायची, 4-4, 5-5 वेळा बोलवायचं आणि ते गुन्हेगार आहे असं लोकांच्या समोर दाखवायचं. मग गुन्हेगार तर खरे या देशाचे तुम्ही आहात. या देशाच्या ज्या मोठमोठ्या ज्या सार्वजनिक कंपन्या होत्या त्या आज लाखो कोटी रुपयाच्या कंपन्या त्यांनी आपल्या मित्रांना त्यांच्या स्वस्तामध्ये घशात घातले आहेत. देश हा सहा पाहतोय, सगळं जग पाहतंय, या देशाचा रुपयाची किंमत घसरलेली आहे. एका डॉलरसाठी 80 रुपयाच्या वरती किंमत द्यावी लागते. मुख्यमंत्री असताना हेच साहेब म्हणत होते की ज्या देशाचा रुपया पडतो आहे, गिरावट जिस देश के चलन में गिरावट आती है, उस देश का पंतप्रधान वो नेता जो है उसको गिरा हुआ. माता एवढा देशाचा रुपया पडला, हा असा खाली पडलेला पंतप्रधान लोकांना सांगतोय की हे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत आणि सगळे गुन्हेगार त्याच्या मांडीला मांडी लावून बसले, याच्या गळ्यात गळे घालून पडतायत, त्याच्या बायकाच्या समोर हे पाया पडतायत, अशी परिस्थिती चित्रपटामध्ये आपण पाहतोय सगळीकडे. ही जी दुर्दैवाची परिस्थिती आहे, आपण पाहतोय की श्रीलंकेमध्ये काय चाललेलं आहे. प्रचंड महागाई वाढल्यामुळे, कर वाढल्यामुळे लोकांना जीवन जगणं मुश्किल झालं. एका धर्माच्या नावावरती देश उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यामुळे देशात